नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा EMPC चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये. मी निखिल पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पाहू शकता सकाळ या वृत्तपत्राला बातमी छापून आलेली आहे. दिनांक पहा 29/3/2023, तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता. तर मित्रांनो, असेच लेटेस्ट अपडेट व स्पर्धा परीक्षा संबंधित अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यासाठी आत्ताच चॅनलला लेटेस्ट अपडेट व इतर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ लाईक करा. पाहूयात अपडेटमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो. तर पहा, राज्यातील 36 जिल्ह्यात सुमारे 4,500 अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर मित्रांनो, नियोजित पदभरती ही काय लांबणीवर पडलेली आहे. तर जागा किती आहेत मित्रांनो, 4,500 अधिक आहेत. तर किती आहेत ते सांगू का. तर मित्रांनो, 4,681 अधिक जागा प्रोसेसमध्ये आहेत. मित्रांनो, ही पदे भरण्यासाठी राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यातील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने काय मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मित्रांनो, काय बिंदू नामावली काढण्यासाठी काय राज्य शासनाने मार्गदर्शन मागवलेले आहे त्या संदर्भात हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काय ही पदभरती काय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तर आदिवासी किती, राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील काय कोणती लोकसंख्या धरायची या संदर्भाची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने काय मार्गदर्शन मागवलेलं आहे त्यामुळे भरती लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तर पाहू शकता राज्यातील 11 जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त आहे. याबाबत राज्यपालांनी 2019 आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. तर यामध्ये पहा, राज्य शासनाने पेसाबाबत काय गेल्या महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी राज्यातील 11 जिल्ह्यात आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. याबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत याबाबत मार्गदर्शन शासनाने मागवले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल. दरम्यान समांतर पातळीवर पदभरतीकरता परीक्षेसाठी TCS कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून त्याचबरोबर सामंजस्य करार करून काय पुढील कार्यवाही केली जाईल. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला ही बातमी समजली असेल मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अपडेटसाठी बनून राहा चॅनलवर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या वेळेमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.